गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कालच्या लेक्चर मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं बराच बेसिक भाग बघितला होता। त्याच्या आधारे आज आपण काही क्वेश्चन सॉल्व करणार आहे। क्वेश्चन सॉल्व करत असताना एक्सरसाइज 4.2.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ, आपण इथं 150 डिग्रीचा जो अँगल दिलेला आहे त्याचा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शोधायचे आहे। आता हा 150 जो अँगल आहे त्याचे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आपण शोधणार आहे। त्याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आपल्याला शोधायचे। पहिला बघायचं साइन 150 डिग्री। साइन 150 डिग्री मी लिहिताना साइन 150 साइन 180 मायनस 30, 180 मायनस 30 मीन्स 150 लिहिण्याची स्टाईल फक्त मी बदललेली आहे, 180 मायनस 30 असं केलेलं आहे। आता इथं बघायचं 180 म्हणजेच पाय आणि 30 म्हणजेच पाय बाय 6। तुम्ही टेबल पाठ केले म्हणजे डिग्रीचं रेडियन मधला टेबल तुम्हाला पाठ असेल तर याच्या आधारे तुम्ही डायरेक्ट लिहू शकताय साइन पाय मायनस पाय बाय 6। आता बघायचं साइन पाय, पाय इथं आहे, पाय मायनस, मायनस म्हणजे आपण कुठं जातो आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो आहे। पाय वरून मायनस येणार म्हणजे सेकंड क्वाड्रंट, पाय प्लस असतं तर थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलो असतो, पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो। मी मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलंय की एक्स अक्षावरून जर प्रवास करत असाल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशियो चेंज होत नाही, म्हणजे साइनचं साइनच राहणार आहे आणि याचं रिडक्शन पाय मायनस पाय बाय 6 इथं आता पाय बाय 6 येणार आहे। मग साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 होत आणि साइन 30 ची व्हॅल्यू हाफ आहे हे तुम्ही 10 स्टँडर्ड मध्ये पाठ केलेलं आहे। त्याच्या आधारे तुम्हाला साइन 150 डिग्रीची व्हॅल्यू मिळालेली आहे हाफ। साइन 150 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, हाफ मिळालेली आहे। आता याच्यानंतर आपण कॉस 150 डिग्री काढणार आहोत। कॉस 150 डिग्री म्हणजेच कॉस 180 मायनस 30, 150 मी कसं लिहिलं 180 मायनस 30 असं लिहिलेलं आहे। 180 म्हणजेच पाय मायनस 30 म्हणजेच पाय बाय 6, म्हणजे कॉस पाय मायनस पाय बाय 6। आता पाय इथं आहे, पाय मायनस करणार म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये येतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचं कॉस निगेटिव्ह असतं कारण ऑल स्टुडंट्स टेक कॉफी। सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं आणखी कोसेक पॉझिटिव्ह असतं म्हणजे कॉस निगेटिव्ह असतं, म्हणून याचं रिडक्शन करत असताना कॉस निगेटिव्ह येणार म्हणजे मायनस कॉस पाय बाय 6 असं रिडक्शन होणार आहे। आणि कॉस पाय बाय 6 म्हणजे कॉस 30, 10 स्टँडर्ड मध्ये तुम्ही टेबल पाठ केला होता किंवा आधीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला पूर्ण टेबल ड्रॉ करून दिला होता कसा बनवायचा हेही सांगितलं होतं। हे मायनस सिम्बॉल आहे जिथेच आणि कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू √3/2 लिहिलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला टॅन 150 डिग्री काढायचं आहे। टॅन 150 डिग्री काढत असताना टॅन 150 मायनस 180 मायनस 30 असं मी लिहू शकतो। टॅन 150 म्हणजे आता टॅन 150 मी लिहिलेला आहे 180 मायनस 30, 180 म्हणजे पाय मायनस 30, 30 मीन्स पाय बाय 6, पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे पुन्हा तुम्ही कुठं आला, सेकंड क्वाड्रंट मध्ये आला आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणखी कोसेक पॉझिटिव्ह असतं म्हणजे टॅन निगेटिव्ह असतं, म्हणून हे येणार आहे मायनस टॅन पाय बाय 6 याचं रिडक्शन होऊन आणि मायनस टॅन पाय बाय 6 हे मायनस सिम्बॉल आहे जिथेच टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 असते म्हणून मायनस 1/√3 आलं, म्हणजे टॅन 150 ची व्हॅल्यू मायनस 1/√3। तुम्ही रिडक्शनचा कन्सेप्ट वापरून या टाइपचे क्वेश्चन सोडवू शकता। राईट डाऊन
आपण याच्यानंतर पुढचा पार्ट बघूया, एवढा आधी लिहून घ्या. तर आता आपण साइन कॉस आणखी टॅन 150 चे रेशो काढले. आता जे राहिलेले आहेत तीन कॉट सेक आणखी कोसेक याचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आपण काढणार आहोत. कॉट 150 डिग्री मी कसं लिहू शकतो, कॉट 180 मायनस 30 डिग्री. कॉट 180 म्हणजेच पाय आणि 30 म्हणजेच इथं पाय बाय 6 मध्ये मायनस सिम्बॉल आहे तिथेच. आता इथं पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आला, पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं म्हणजेच कॉट निगेटिव्ह असणार आहे, म्हणून मायनस कॉट पाय बाय 6 असं त्याचं रिडक्शन झालं. आणखी हे मायनस सिम्बॉल आहे तिथेच. आणखी कॉट पाय बाय 6 म्हणजे कॉट 30, कॉट 30 ची व्हॅल्यू येते रूट 3, म्हणून याचा आन्सर आलेला आहे मायनस रूट 3. सेक 150 डिग्री मी सेक 150 कसं लिहू शकतो, सेक 180 मायनस 30 डिग्री. सेक हे 180 जे आहे ते म्हणजेच पाय, मायनस ऍज इट इज, 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 हे रेडियन मधलं कन्वर्शन आहे. आता पाय मायनस पाय बाय 6 म्हणजेच एक्स अक्षावरून तुम्ही बॅक आलेला आहात, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेला आहात. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह म्हणजे सेक निगेटिव्ह असतं, म्हणून याचं साइन रिडक्शन केल्यानंतर निगेटिव्ह आलेलं आहे, म्हणजे मायनस सेक पाय बाय 6 असं त्याचं रिडक्शन झालेलं आहे. आता मायनस पाय सेक पाय बाय 6 हे मायनस सिम्बॉल आहे तिथेच, आणि सेक पाय बाय 6 म्हणजे सेक 30 ची व्हॅल्यू 2/√3 इथं लिहिलेली आहे. आणखी कोसेक 150 डिग्री, कोसेक 150 डिग्री, कोसेक 150 मी कसं लिहू शकतो, कोसेक 180 मायनस 30 डिग्री लिहू शकतो. तेच कोसेक 180 म्हणजे पाय, पाय मायनस पाय बाय 6. आता इथं बघायचं पाय मायनस पाय बाय 6, पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा अँगल येतो आहे हा अँगल, आणि मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक माझं पॉझिटिव्ह असतं त्यामुळे इथं पॉझिटिव्ह आलेलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह कोसेक पाय बाय 6. आणि कोसेक पाय बाय 6 म्हणजे कोसेक 30, कोसेक 30 ची व्हॅल्यू काय असते, 2 असते. राईट. आणखीन एक दोन एक्झाम्पल्स आपण या कन्सेप्ट वरती बघू, हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते. राईट. या क्वेश्चन मध्ये जे क्वेश्चन इझी आहेत सोपे आहेत असे क्वेश्चन मी तुम्हाला सोडवण्यासाठी तुमच्यावरती जबाबदारी देतो आहे, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, माणूस सरावानच परिपूर्ण होतो. आणि हे परिपूर्णत्व यायचं असेल तर प्रॅक्टिस करण्याला दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो, तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन 1 मधला क्वेश्चन नंबर 7 बघणार आहोत. 210 डिग्री आहे, 210 डिग्री मी त्याचं साइन कॉस टॅन कॉट सेक आणखी कोसेक असे 6 रेशो काढणार आहे. साइन 210 डिग्री हे लिहित असताना मी साइन 180 प्लस 30 डिग्री 210 लिहिलेला आहे. लिहिण्याची स्टाईल फक्त कशी लिहिलेली आहे, 180 प्लस 30. आता 180 म्हणजेच पाय आणि 30 म्हणजेच पाय बाय 6, म्हणजे साइन पाय प्लस पाय बाय 6. आता बघा पाय प्लस पाय बाय 6 म्हणजे पाय पासून आपण पुढे जाणार आहे, कुठे येणार आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे की थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणखी कॉट फक्त पॉझिटिव्ह असतं, टॅन आणखी कॉट पॉझिटिव्ह असतं, बाकी निगेटिव्ह असतं, म्हणजे साइन इथं निगेटिव्ह असणार आहे. याचं रिडक्शन करत असताना आणखी माझा प्रवास एक्स अक्षावरून आहे, म्हणजे साइनचं साइनच राहणार आहे, साइनचं साइन राहिलं. मात्र हे मायनस साइन का आलं, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन माझं निगेटिव्ह असतं,
मायनस साइन आणि या अँगलचं रिडक्शन होऊन पाई बाय सिक्स आलं. हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज आणि साइन पाई बाय सिक्स म्हणजे हाफ असत, म्हणजे मायनस हाफ ही याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सेकंड ट्रिग्नॉमेट्रिक रेशो कॉस 210 डिग्री म्हणजे कॉस 180 प्लस 30 डिग्री लिहू शकतो, म्हणजेच कॉस पाय प्लस पाय बाय सिक्स लिहू शकतो. आता इथं बघायचं पाय प्लस पाय बाय सिक्स म्हणजेच एक्स अक्षावरून पुढे आपण येतो आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो आहे. एक्स अक्षावरून प्रवास आपला चालू असल्यामुळे कॉसच कॉसच राहणार आहे, मात्र थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस माझं निगेटिव्ह असतं म्हणून मायनस कॉस पाय बाय सिक्स असं याचं रिडक्शन झालेलं आहे. हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज कॉस पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू रूट थ्री अपॉन टू इथं लिहिलेली आहे. ओके. थर्ड कॉट 210 डिग्री. आता कॉट सॉरी टॅन आहे, टॅन 210 डिग्री म्हणजे टॅन 210 कसं लिहिणार आहे 180 प्लस 30, टॅन पाय प्लस पाय बाय सिक्स. आता याचं रिडक्शन करणार आहे आपण. इथं बघायचं एक्स अक्षावरून प्रवास आहे म्हणजे टॅनचं टॅनच राहणार आहे, टॅनचं टॅनच राहणार आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन माझं पॉझिटिव्ह असतं म्हणून हे पॉझिटिव्ह. या अँगलचं रिडक्शन पाय बाय सिक्स होणार आहे, म्हणजे टॅन पाय बाय सिक्स असं रिडक्शन झालं आणि टॅन पाय बाय सिक्स म्हणजे टॅन 30. टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 टेबल मध्ये तुम्हाला माहितीये. राईट. तर आपण आता पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. हा जो क्वेश्चन आहे 330 डिग्रीचा आहे. आता 330 चे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढायचे आहे. साइन 330 डिग्री आपण असं लिहू शकतो साइन 360 मायनस 30 डिग्री. आता 360 मायनस 30 म्हणजेच 330 येतं. हे 360 म्हणजेच 2π, 2π मायनस 30, 30 म्हणजे पाय बाय सिक्स, 2π मायनस पाय बाय सिक्स झालं साइन 2π मायनस पाय बाय सिक्स. आता 2π तुमचं या ठिकाणी आहे, 2π मायनस करणार म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार, प्लस केलं असतं तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेलो असतो, मायनस करतो आहे म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार. तुम्हाला कल्पना आहे की फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणखी सेक पॉझिटिव्ह असतं आणि एक्स अक्षावरून जेव्हा प्रवास करतो तेव्हा साइनचं साइन कॉसचं कॉस टॅनचं टॅन राहणार आहे, ही कल्पना आहे तुम्हाला. तर या साइनचं साइनच राहणार आहे, मात्र तुम्ही जेव्हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन जे आहे ते निगेटिव्ह आहे म्हणून इथं मायनस सिम्बॉल दिलेला आहे, मायनस साइन आणि या अँगलचं रिडक्शन पाय बाय सिक्स झालेलं आहे. आणखी हे मायनस सिम्बॉल आहे साइन पाय बाय सिक्स काय येतं हाफ येतं, ते हाफ लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉस 330 चा जर विचार केला, कॉस 330 डिग्री इज इक्वल टू कॉस 360 मायनस 30 डिग्री इज इक्वल टू कॉस 2π मायनस पाय बाय सिक्स इज इक्वल टू. आता बघायचं एक्स अक्षावरून प्रवास असल्यामुळे कॉसचं कॉस राहणार आहे, या अँगलचं रिडक्शन पाय बाय सिक्स कॉस पाय बाय सिक्स. आणखीन तुमचं फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस हे पॉझिटिव्ह असतं म्हणून हे पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे. आणखी कॉस पाय बाय सिक्स म्हणजे कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 असते, ती √3/2 लिहिलेली आहे. तसंच टॅन 330 डिग्री, टॅन 330 डिग्रीचा जर विचार केला तर टॅन 360 मायनस 30 डिग्री होणार इज इक्वल टू टॅन 2π मायनस पाय बाय सिक्स होणार. याचं जर रिडक्शन करायचं ठरवलं, एक्स अक्षावरून प्रवास आहे, 2π म्हणजे एक्स अक्षावरून प्रवास आहे, त्यामुळे या टॅनचं टॅनच राहणार आहे, मात्र आपला प्रवास कुठे येतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतं म्हणून ही निगेटिव्ह लिहिले साइन दिलेला आहे आणि या अँगलचं रिडक्शन पाय बाय सिक्स. हे मायनस ऍज इट इज आणि टॅन पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू 1/√3 असते म्हणून तिथं आपण मायनस 1/√3 हे या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचं आन्सर. राईट डाऊन.
तर पुढचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कॉट सेक कोसेक राहिलेले आहेत ते आपण काढूया. आता कोसेक 330 डिग्री घेतलं, कोसेक 330 डिग्री म्हणजे कोसेक 360 मायनस 30 डिग्री होणार, म्हणजे कोसेक 2π मायनस π बाय 6 इज इक्वल टू. आता याचं रिडक्शन करत असताना 2π म्हणजे एक्स अक्षावरून आपण प्रवास करतोय, मायनस होतं 2π मायनस आहे म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये ना, एक्स अक्षावरून प्रवास करत असल्यामुळे कोसेकचं कोसेक राहिलं. आणखी फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोसेक माझं निगेटिव्ह असतं कारण कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं, म्हणजे हे निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे मायनस कोसेक पाय बाय सिक्स आणि कोसेक पाय बाय सिक्स म्हणजे कोसेक 30 ची व्हॅल्यू काय असते 2 आणि हे मायनस सिम्बॉल म्हणजे मायनस 2 हे त्याचा आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर सेक 330 डिग्री, सेक 330 डिग्री म्हणजे सेक 360 मायनस 30 डिग्री, हे मी असं लिहू शकतो सेक 2π मायनस पाय बाय सिक्स. याचं रिडक्शन करत असताना 2π म्हणजे एक्स अक्षावरून प्रवास आहे म्हणजे सेकचं सेक राहणार आहे, 2π मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आले, फोर्थ क्वाड्रंट मध्ये सेक पॉझिटिव्ह असतं म्हणून त्याला मी पॉझिटिव्ह साईन केलेला आहे. आणखी याचं या अँगलचं रिडक्शन पाय बाय सिक्स होणार आहे, म्हणजे सेक पाय बाय सिक्स आणि सेक पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ आहे 2√3 ती तुम्ही इथे लिहिलेली आहे. तसंच कॉट 330 डिग्री म्हणजे कॉट 360, कॉट 360 मायनस 30 डिग्री म्हणजे कॉट 2π मायनस पाय बाय सिक्स. आता 2π म्हणजे एक्स अक्षावरून प्रवास आहे म्हणजे कॉटचं कॉट राहिलं, मात्र फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपला अँगल येतोय आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येत असल्यामुळं फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉट निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह लिहिणार, मायनस कॉट पाय बाय सिक्स म्हणजे मायनस √3 कारण कॉट पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू काय असते √3 असते. राईट डाऊन तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत मायनस 120 डिग्री. आता हे मायनस 120 डिग्री या अँगलचे ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज आपल्याला काढायचे आहेत. इथं बघायचं साइन मायनस 120 डिग्री, तुम्ही निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले शिकलेला आहात त्याच्यामध्ये साइन मायनस थीटा जर असेल तर मायनस साइन थीटा येतं, हे तुम्हाला पाठ आहे. याच्या आधारे साइन मायनस 120 डिग्री मायनस साइन 120 डिग्री असं लिहू शकतो आपण. हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज, साइन ऍज इट इज, 120 डिग्री जे आहे ते 90 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजेच 120 डिग्री, 90 प्लस 30 किलो, 90 म्हणजेच पाय बाय 2 आणि 30 म्हणजेच पाय बाय 6 रेडियन मेजर्स मध्ये कन्वर्ट होते. मायनस साइन पाय बाय 2 प्लस पाय बाय 6. आता मी इथे येतो आहे, या ठिकाणी तुम्ही स्वतःला समजावून देण्याचा प्रयत्न करा. पाय बाय 2 बघा, पाय बाय 2 प्लस आहे, इथं पाय बाय 2 आहे, प्लस करणार म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणखीन कोसेक पॉझिटिव्ह असतं, साइन आणखी कोसेक पॉझिटिव्ह असतं आणि वाय अक्षावरून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो चेंज होता, म्हणजे साइनचं कॉस होतं, कॉसचं साइन होतं, त्याच्यानंतर टॅनचं क्वाट होतं, क्वाटचं टॅन होतं, सेकचं कोसेक होतं, कोसेकचं सेक होतं. आता इथं साइन आहे, हे जे आहे मायनस साइन पाय बाय 2 प्लस पाय बाय 6 हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज, या साइनचं काय होणार आहे कॉस होणार आहे, साइनचं काय होणार आहे कॉस होणार आहे. हा पाय बाय 6 हा रिडक्शन होऊन येणारा अँगल आहे आणि इथं बघायचं सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं, याचं आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे, मात्र हे निगेटिव्ह इथं आलेलं आहे. ठीक आहे, आता हे कॉस पाय बाय 6 म्हणजेच √3/2 आणखी हे मायनस आहे, म्हणजे याचं आन्सर आलं मायनस √3/2. आता आपल्याला कॉस मायनस 120 डिग्रीचा विचार करायचा आहे.
कॉस मायनस 120 डिग्री आता हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे बघा मी इथं तो फॉर्म्युला सांगतो आहे कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा असा फॉर्म्युला येतो नेगेटिव्ह अँगल फॉर्म्युला कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा याच्या आधारे कॉस मायनस 120 इज इक्वल टू कॉस 120 डिग्री आहे हे 120 डिग्री लिहिताना मी 90 प्लस 30 डिग्री लिहिलं हे 90 मी लिहित असताना पाय बाय 2 आणि 30 लिहित असताना पाय बाय 6 रेडियन फॉर्मॅट मध्ये लिहिलं आता पाय बाय 2 प्लस म्हणजे वाय अक्षावरून पुढे येत आहे म्हणून या कॉसचं होणार आहे साइन थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस माझं निगेटिव्ह असतं म्हणून हे निगेटिव्ह साइन आलं आणि या अँगलचं रिडक्शन पाय बाय 6 झालं म्हणजे हा जो टोटल आहे रेशो याचं रिडक्शन होऊन मायनस साइन पाय बाय 6 आलं आता हे मायनस सिम्बॉल आहे किती आणि साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 आणि साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 असते तर हे झालं कॉसच्या बाबतीत आता इथं बघायचं टॅन मायनस 120 डिग्री तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ आहे कुठला टॅन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला त्याच्या आधारे टॅन मायनस 120 डिग्री मी कसं लिहू शकतो मायनस टॅन 120 डिग्री हे मायनस ऍटिट्यूड ठेवलं 120 डिग्री मी लिहिताना 90 प्लस 30 लिहिलं 90 प्लस 30 हे मायनस टॅन 90 च्या बदली पाय बाय 2 लिहिलं आणखी 30 च्या बदली पाय बाय 6 लिहिलं आता हे मायनस सिम्बॉल ऍडिटिव्ह ठेवलं इथं तुमचा प्रवास जो आहे तो वाय अक्षावर नाही त्यामुळे या टॅनचं होणार आहे कॉट होणार आहे या टॅनचं काय होणार आहे कॉट होणार आहे टॅनचं कॉट झालं आणखी सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतं म्हणून या कन्वर्जन क्वाट मध्ये झालं म्हणजे याला साइन निगेटिव्ह आहे आणि या अँगलचं रिडक्शन पाय बाय 6 झालं म्हणजे हा जो आहे याचं रिडक्शन आपल्याला असं मिळालेलं आहे हे मायनस मायनस प्लस होणार म्हणून पुढे प्लस कॉट पाय बाय 6 आणि कॉट पाय बाय 6 म्हणजे कॉट 30 आणि कॉट 30 ची व्हॅल्यू रूट 3 असते त्यामुळे तर रूट 3 लिहिलेलं आहे राईट का तर आता राहिलेले तीन रेशो आपण बघणार आहोत कॉट मायनस 120 डिग्री तुम्हाला माहित आहे की कॉट मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉट थीटा त्यामुळे कॉट मायनस 120 डिग्री इज इक्वल टू मायनस कॉट 120 डिग्री निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरला आहे मायनस कॉट 120 डिग्री जे आहे ते 90 प्लस 30 डिग्री लिहिलं मायनस कॉट 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 लिहिलं प्लस 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 लिहिलं हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज आता इथं बघायचं पाय बाय 2 प्लस म्हणजे वाय अक्षावर येतो त्यामुळे या कॉटचं होणार टॅन सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट निगेटिव्ह असतं म्हणून हे निगेटिव्ह साइन आलं हे निगेटिव्ह आहे ते इथं कॅरी झालेलं आहे हे निगेटिव्ह आहे ते रिडक्शन मुळे तयार झालेलं आहे आणखी या अँगलचं रिडक्शन पाय बाय 6 हे मायनस मायनस प्लस होणार प्लस टॅन पाय बाय 6 आणि टॅन पाय बाय 6 ची व्हॅल्यू 1/√3 येते त्याच्यानंतर सेक मायनस 120 डिग्री तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह अँगल मध्ये सेक मायनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा दोनच गोष्टी पॉझिटिव्ह येतात निगेटिव्ह अँगल मध्ये कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा आणि सेक मायनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा बाकीचे इतर निगेटिव्ह येतात हे दोन पॉझिटिव्ह येतात तर सेक मायनस 120 इज इक्वल टू सेक 120 डिग्री सेक 120 डिग्री मी कसं लिहिलं सेक 90 प्लस 30 डिग्री लिहिलं 90 म्हणजे पाय बाय 2 आणि 30 म्हणजे पाय बाय 6 सेक पाय बाय 2 प्लस पाय बाय 6 लिहिलं आता इथं बघायचं पाय बाय 2 म्हणजे वाय अक्षावरून प्रवास होतोय तुमचा वाय अक्षावरून जेव्हा पुढे येत आहे
तेव्हा या सेकचं काय होणार आहे कोसेक होणार आहे सेकचं काय होणार आहे की कोसेक होणार आहे या अँगलचं रिडक्शन होऊन पाय बाय सिक्स येणार आहे आणखी सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक माझं निगेटिव्ह असतं म्हणून याला निगेटिव्ह साईन आलं म्हणजे मायनस कोसेक पाय बाय सिक्स आणि कोसेक पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू काय असते टू असते आणि मायनस थ्री बरोबर याचा आन्सर आलं मायनस टू आता त्याच्यानंतर कोसेक मायनस 120 डिग्री इथं तर निगेटिव्ह अँगल कोसेक मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कोसेक थीटा त्याच्या आधारे मायनस कोसेक 120 डिग्री आलं हे मायनस कोसेक 120 डिग्री मी 90 डिग्री 90 प्लस 30 डिग्री असं लिहिलं आता इथं बघायचं या ठिकाणी हे जे आहे हे मायनस कोसेक 90 म्हणजे पाय बाय टू आणखी 30 म्हणजे पाय बाय सिक्स म्हणजे पाय बाय टू प्लस पाय बाय सिक्स आता इथं बघायचं हे जे मायनस आहे ते मी इथं कॅरी केलं आता वाय अक्षावरून प्रवास असल्यामुळं कोसेकच सेक होणार आहे पाय बाय टू प्लस पाय बाय सिक्स या अँगलचं रिडक्शन होऊन पाय बाय सिक्स होणार आहे आणखी कोसेक सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह साईन इथलं कॅरी झालेलं आहे आता हे जे आहे मायनस ऍज इट इज आणखीन सेक पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू काय येते टू अपॉन रूट थ्री कारण सेक थर्टी ची काय व्हॅल्यू आहे टू अपॉन रूट थ्री तर हे तुमचा आन्सर आहे राईट आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मायनस 240 डिग्री आता मायनस 240 डिग्री हा जो अँगल आहे त्याच्या आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो काढायचे पहिल्या ठेव आपण साइन ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो म्हणजे साइन मायनस 240 डिग्री करणार तुम्हाला माहिती आहे की साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा याच्या आधारे मायनस साइन 240 डिग्री लिहिलं आता हे मायनस ऍज इट इज साइन ऍज इट इज 240 डिग्री जे आहे ते मी लिहिताना हे लिहिण्याची स्टाईल बदलली 270 मायनस 30 डिग्री 270 मायनस 30 म्हणजेच 240 डिग्री आता मी मायनस साइन 270 म्हणजेच 3 पाय बाय 2 मायनस 30 म्हणजेच पाय बाय 6 हे तर तुमच्या लक्षात आलं असेल 270 म्हणजेच काय 3 पाय बाय 2 आणि 30 म्हणजेच पाय बाय 6 आता हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज 3 पाय इथं आहे म्हणजे वाय अक्षावरून आपला प्रवास चालू होतो त्यामुळं या साइनचं कॉस होणार आणखी थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन माझं निगेटिव्ह असतं म्हणून हे निगेटिव्ह साइन आलं आणि या अँगलचं रिडक्शन पाय बाय सिक्स झालं म्हणजे मायनस ऑफ मायनस कॉस पाय बाय सिक्स मिळालं हे मायनस मायनस इथं प्लस होणार म्हणजे प्लस कॉस पाय बाय सिक्स आणि कॉस पाय बाय सिक्स म्हणजे कॉस 30 झालं बरोबर आहे का कॉस 30 आणि कॉस 30 ची व्हॅल्यू काय राहते रूट 3 बाय 2 राहते त्याच्यानंतर कॉस मायनस 240 डिग्री तुम्हाला माहित आहे की कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला त्यामुळे कॉस मायनस 240 मी काय लिहू शकतो कॉस 240 डिग्री हे कॉस 240 डिग्री मी कसं लिहू शकतो कॉस 270 मायनस 30 डिग्री हे कॉस 270 मायनस 30 मी कसं लिहू शकतो कॉस 270 म्हणजे 3 पाय बाय 2 मायनस 30 म्हणजेच पाय बाय 6 रेडियन मध्ये केलं कन्वर्शन आता इथं बघायचं 3 पाय बाय 2 मायनस पाय बाय 6 म्हणजे इथं वाय अक्षावरून आपला प्रवास चालू होतो वाय अक्षावरून आपण येतो आहे थर्ड मायनस म्हणजे थर्ड क्वाड्रंट प्लस असतो तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला असतो मायनस आहे कारण आपण अँटी क्लॉकवाईज रोटेशन करतो आहे आणि इथं हे थर्ड क्वाड्रंट मध्ये येतं थर्ड क्वाड्रंट मध्ये आल्यानंतर वाय अक्षावरून येतो म्हणून या कॉसचं होणार आहे साइन या अँगलचं रिडक्शन होणार आहे पाय बाय सिक्स
आणखीन थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून याला निगेटिव्ह साइन दिलं आणि मायनस साइन पाय बाय सिक्स म्हणजे मायनस हाफ काय झालंय मायनस हाफ राईट डाऊन. तर आता आपल्याला टॅन मायनस टू फोर्टी डिग्री हा जो ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो आहे तो काढायचा आहे. तर मायनस टू फोर्टी डिग्री मायनस बघा टॅन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा असा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे. याच्या आधारे टॅन मायनस टू फोर्टी डिग्री इज इक्वल टू मायनस टॅन टू फोर्टी डिग्री. मी हे असं लिहू शकतो मायनस टॅन टू फोर्टी डिग्री जे आहे ते टू सेव्हन्टी डिग्री मायनस थर्टी डिग्री असं पण मी लिहू शकतो. ठीक आहे, मी ही पुढच्या स्टेपला मायनस टॅन टू सेव्हन्टी म्हणजे थ्री पाय बाय टू मायनस थर्टी म्हणजे पाय बाय सिक्स हे मायनस ऍज इट इज. आता इथं बघायचं तुम्ही वाय अक्षावरून प्रवास करताय म्हणून या टॅनचं झालं कॉट, या अँगलचं रिडक्शन झालं पाय बाय सिक्स बरोबर. त्याच्यानंतर इथं बघायचं की थर्ड क्वाड्रंट मध्ये हे टॅन पॉझिटिव्ह असतं म्हणून हे पॉझिटिव्ह राहिलं, हे जे मायनस साईन आहे ते इथून कॅरी केलेलं आहे. आता हे मायनस कॉट पाय बाय सिक्स आणि कॉट पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू रूट थ्री असते आणि हे मायनस थ्री कॉट म्हणजे मायनस रूट थ्री आलं. त्याच्यानंतर कॉट ऑफ मायनस टू फोर्टी डिग्री तुम्हाला माहिती आहे की कॉट मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉट थीटा. याच्या आधारे कॉट मायनस टू फोर्टी डिग्री इज इक्वल टू मायनस कॉट टू फोर्टी डिग्री निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला. हे मी लिहिताना मायनस कॉट टू फोर्टी टू सेव्हन्टी मायनस थर्टी डिग्री लिहिणार. हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज, कॉट ऍज इट इज, टू सेव्हन्टी म्हणजे थ्री पाय बाय टू मायनस थर्टी म्हणजे पाय बाय सिक्स हे मायनस सिम्बॉल इथं कॅरी केलं. इथं बघायचं या ठिकाणी वाय अक्षावरून आपला प्रवास दिसतो आहे, वाय अक्षावरून प्रवास असल्यामुळे या कॉटचं झालं टॅन, या अँगलचं रिडक्शन झालं पाय बाय सिक्स. इथं थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट पॉझिटिव्ह असतं म्हणून हे पॉझिटिव्ह आहे, हे जे निगेटिव्ह साईन आहे हे इथून कॅरी केलेलं आहे म्हणजे मायनस टॅन पाय बाय सिक्स आलं. आणखी टॅन पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू वन अपॉन रूट थ्री आणि हे मायनस वन म्हणजे मायनस वन अपॉन रूट थ्री हे तुमचा आन्सर राईट. तर आपल्याला आता सेक मायनस टू फोर्टी डिग्री बघायचं. सेक मायनस टू फोर्टी डिग्री तुम्हाला निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला पाठ आहे. सेक मायनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा म्हणजे सेक मायनस थीटाची व्हॅल्यू काय ते सेक थीटा. त्याच्या आधारे सेक मायनस टू फोर्टी डिग्री काय येणार आहे सेक टू फोर्टी डिग्री येणार आहे. सेक टू फोर्टी डिग्री मी कसं लिहिणार आहे सेक टू सेव्हन्टी मायनस थर्टी डिग्री हे मी पुन्हा कसं लिहिणार आहे सेक टू फोर सेव्हन्टी म्हणजे थ्री पाय बाय टू मायनस थर्टी म्हणजे पाय बाय सिक्स. आता इथं बघायचं थ्री पाय बाय टू म्हणजेच वाय अक्षावरून प्रवास आहे त्यामुळं या सेकचं होणार आहे कोसेक, या अँगलचं रिडक्शन होणार आहे पाय बाय सिक्स. आणखी थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण येतो आहे तर थर्ड क्वाड्रंट मध्ये सेक माझं निगेटिव्ह असतं म्हणून याला निगेटिव्ह साईन. आता मायनस कोसेक पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू मायनस टू येणार आहे. त्याच पद्धतीनं कोसेक मायनस टू फोर्टी डिग्री आता तुम्हाला फॉर्म्युला पाठ आहे की कोसेक मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कोसेक थीटा. त्याच्या आधारे कोसेक मायनस टू फोर्टी डिग्री मी कसं लिहू शकतो मायनस कोसेक टू फोर्टी डिग्री. आता हे मायनस कोसेक टू फोर्टी डिग्री लिहिताना मी टू सेव्हन्टी डिग्री मायनस थर्टी डिग्री लिहिलं. मायनस कोसेक टू सेव्हन्टी म्हणजे थ्री पाय बाय टू मायनस थर्टी म्हणजे पाय बाय सिक्स. आता हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज, या कोसेकचं वाय अक्षावरून प्रवास असल्यामुळे सेक होणार, याचं रिडक्शन पाय बाय सिक्स होणार. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसेक निगेटिव्ह म्हणून हे साईन निगेटिव्ह आलं, हे दोन निगेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह होणार, मायनस मायनस बिकम प्लस
म्हणजे sec pi by 6 आलं आणि sec pi by 6 ची व्हॅल्यू 2 upon root 3 येते. बरोबर हे रिडक्शन फॉर्म्युलाच्या आधारे तुम्हाला इथे सोडवायचे. हा जो एक्सरसाइज 2.1 मध्ये जेवढे क्वेश्चन्स अवघड मला वाटत होते ते तुम्हाला मी सोडवून दाखवले. बाकीचे सगळे क्वेश्चन सोपे आहेत, तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. जर डिफिकल्टीज काय असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तो डिफिकल्टीज तुमच्या पाठवा. तिथं मी तुम्हाला त्याचा एक वेगळा व्हिडिओ, डिफिकल्टीचा एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्या शंकांचं, डिफिकल्टीचं निरसन केलं जाईल. तेव्हा हे लिहून घ्या. आणखी आज आपण इथंच थांबणार आहोत. थँक्यू.